हॅलो हॅलो क्रिस्पी, अगदी जिभेवर रेंगाळणार आहे. मी बनवले आहे पोटॅटो रोल्स. चला तर मग पाहूया कशी करायची डिश. पहिला मी बटाटो उकडून सोलून घेतलेले आहे, पूर्णपणे साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर मी सोलून झाल्यानंतर बटाटो स्मॅश करून घेतलेले आहे. पूर्णपणे स्मॅश होतील असे मी स्मॅश करून घेतलेले आहे. तुम्ही स्मॅश करत असताना स्मॅशरचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर मी कांदा चिरून घेतलेले आहे व बारीक मिरची चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्ताही चिरून घेतलेला आहे आणि गाजरही चिरून घेतलेले आहे. तुम्ही या ठिकाणी दुसरंसुद्धा चिरून घेऊन वापरू शकता. त्यानंतर ऑरिगॅनो वापरलेला आहे मी. हे सर्व मिश्रण स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकणार आहे. पहिला मी गाजर टाकून घेणार आहे बारीक चिरलेले. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी टाकून घेणार आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेले कढीपत्ताही टाकून घेणार आहे. त्यानंतर मी ऑरिगॅनो टाकून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या मसाल्यांचाही वापर करू शकता. गॅस मंदाचेर ठेवून मी पातेले ठेवणार आहे. त्यानंतर मी तेल टाकून घेणार आहे. 2 चमचा तेल टाकून घेतलेले आहे. तेल करल्यानंतर मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे. छान अशी फोडणी देणार आहे. मोहरी जिरं तडतडल्यानंतर मी सर्व काही मिश्रण त्यामध्ये टाकणार आहे आणि मिश्रण मी हळवून घेणार आहे. नंतर चिमटभर हळद टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकून सर्व काही मी एकत्रित करून घेणार आहे. 1 कप बेसन पीठ घेतलेले आहे मी. त्यानुसार चवीनुसार मीठ मी थोडं टाकणार आहे. त्यानंतर मी तीळ टाकून घेतलेले आहे. ला जिरे टाकू शकता. त्यानंतर पाणी घालून मी एक बॅटर तयार करत आहे आणि हे सर्व एकजीव करून घेत आहे मी. हाताने सुद्धा तुम्ही करू शकता. मगाशी बनवलेले स्टफिंग गार झालेले आहे. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे. गुलाबजामुन एवढे बॉल्स तयार करून घेणार आहे. खूप मोठे करणार नाही, मध्यम करणार आहे. बघू शकता मी अशा प्रकारे मी बॉल्स करून घेतलेले आहे. तयार असलेल्या बेसनच्या बॅटरमध्ये मी हे बॉल्स टाकणार आहे. कढलेल्या तेलामध्ये मी हे बॉल्स टाकून घेणार आहे. त्यानंतर ते बॉल्स मी थोडंसं हलवणार आहे जेणेकरून ते करपणार नाहीत. दुसरे पोटॅटो बॉल्स मी परत टाकणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता कशाप्रकारे ते तळले जात आहेत आणि मी सारखं त्याला हलवून पाहत आहे. अशा प्रकारे तयार झालेले पोटॅटो बॉल्स मी सर्विंग डिशमध्ये घेतलेले आहे. सोबत मी सॉस आणि मायोनीज घेतलेला आहे. मला माझी डिश आवडली असल्यास नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.